नमस्कार नमस्कार, तुमचा परिचय द्या बरं जरा. कोंडीराम करंडे, लोणारवाडी तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. अच्छा, आता या ठिकाणी तुमची किती बाग आहे? सगळी सगळी बाग 1350 झाडं आहेत. साडेतेराशे झाडं आहेत. हां, ओके. आता हे किती साधारणतः किती वर्ष झाली आहे बाग आहे तुमची? ही दुसरं पीक आहे आमचं. बरं, दुसरं पीक आहे. ही जी बाग आहे हिच्यामध्ये तुम्ही सॉईल चॅनल टेक्नॉलॉजी वापरताय. याच्यामध्ये पूर्वी तेलाचा पण प्रादुर्भाव होता, बरोबर आहे ना? हां, थोडाफार होता. होता. मग आता सॉईलच्या जर टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुम्हाला येणारा अनुभव जो आहे तो काय सांगा बरं थोडासा. याच्या 50% कमी झाला असं वाटतंय. तेलाचा प्रादुर्भाव कमी झाला. बरं, 50% कमी झाला असं वाटतंय. अजून आहे 50%. आणि गेले महिनाभर तुम्ही सांगत होते की तुमच्याकडे पाणी नव्हतं. आम्ही कुठलंही काय, हां, याला लिक्विड वगैरे खतं वगैरे कुठलीही काही सोडलेले नाहीत. बर बर. फक्त पाणी आणि सोल चार्जर 8-10 दिवसांनी सोडताय. 5 मिलियन सोल चार्जर. हां, सध्या म्हणजे महिनाभर, एक महिन्याभर काही वापरलेलं नाही. का वापरलेलं नाही तुम्ही? असं पाणी कमी असल्यामुळं आम्ही बाकीचं काही वापर केलेलं नाही. नाही, पाणी कमी असल्यामुळे पुन्हा वापर करून फुटतील वगैरे ह्या भीतीनं. अच्छा, आम्ही काय वापरलेलं नाही. बर बर. मग आता सध्याचे तुमचा जे वापर चालू आहे, बरोबर आहे की नाही? मग गेल्या महिन्याभरात तुम्ही काय काय ट्रीटमेंट केली त्याला? असं गेल्या महिन्याभरात फक्त सोल चार्जर 5 मिलियन सोडतोय 10 दिवसात निघाला. बर, मग तुम्हाला त्याची अशी डिफिशियन्सी जाणवली का? बरं, काही जाणवले पण आता काय आमच्याकडे पर्याय नाही. म्हणजे पाणी कमी असल्याचं, पाणी कमी असल्यामुळे आम्ही बाकीचा वापर केला नाही. पाणी जर भरपूर असतं तर हे साईज आता जे 200 ग्रॅम आहे ते 350-350 अजून असते. नाही पण मग सोल चार्जर वापरताय तुम्ही टेक्नॉलॉजी, बरोबर आहे ना? त्यांनी काय फरक वाटतो तुम्हाला या पुढे? फरक वाटतोय. गेल्या काय फरक पेक्षा या वर्षी सेटिंग बी बरी झालेली आहे. हां, आणि साईज चांगली आहे. बरं, इतर वर्षापेक्षा साईज चांगली आहे. बरं, किती साईज असते या वर्षी तुमची? आता 250-300 ग्रॅम पर्यंत आमच्याकडे जे पहिल्या सुरुवातीला लागलेले आहेत, हां, ते 250-300 ग्रॅम पर्यंत गेलेले आहेत. अच्छा, सुरुवातीला गेले. हां, नंतर डबल सेटिंग झालेले. नंतर डबल सेटिंग झाले मग त्याचा काय 50 ग्रॅम आहेत काय? आता हे जे तुमचं काही बऱ्याच अंशी बघा, खोडाला माल लागेल आहे सगळा. आता मग जर पाहिलं जग सगळा जाड काढीला लागले, बरोबर आहे ना? जाड काढीला आहे आणि मार्ग मोठा आहे. अच्छा, तर इतर टेक्नॉलॉजीपेक्षा हां ह्याच्यात साईज चांगली दिसते मला तरी. बर बर बर. आणि समजा वयाच्या झाडाच्या वयाच्या मनाने काडी वगैरे चांगली बनलेली? हो, सगळं व्यवस्थित आहे. दुसरं पीक आहे. अच्छा, दुसरं पीक आहे. अजून एक तुमच्या भागामध्ये तुमच्या जे बरोबर ज्यांनी बाग धरलेली घ्या पुढे, त्यांची परिस्थिती आणि तुमच्या परिस्थितीमध्ये काय बदल तुम्हाला? साईज माझ्या हिशोबानं चांगली आहे. याची किती बदल असेल त्यांच्या बरोबर तुलनेमध्ये? तरी 1 महिन्याचा फरक जाणवतोय. ज्यांनी 1 महिना अगोदर बागा भरली आमच्या, हा, ती आणि ही साईज सारखी दिसते. सारखी दिसते. हो, सारखी. म्हणजे ज्यांनी जून मध्ये धरले त्यापेक्षा ही साईज थोडी मोठी आहे आमच्यात काही काही ठिकाणी. आता हे जर पाहिलं बघा, साधारणतः 150-200 ग्रॅमच्या आसपास साईज आहे. 150-200 आता ह्या प्लॉट मध्ये नाही, दुसऱ्या प्लॉट मध्ये 250-300 पर्यंत गेले. म्हणजे वाढलेली पण आहे. आता हे जे झाड आहे, बरोबर आहे ना, तर याच्यामध्ये संख्या किती बाजली मोजली का तुम्ही फळांची? साधारण या बर पुढे 100 पर्यंत असेल. असं 100 पर्यंत 100 जर धरलं समजा, तर साधारणतः हे झाडं किती तुम्ही सगळे? झाडं आपली इथं 750 आहेत. 750 झाड आहेत इथं. आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये किती आहे? दुसऱ्या प्लॉटमध्ये 750. आता ही जी साईज आहे बघा बरं किती असेल याची साईज? म्हणजे साधारण 200 पुढे 200 ग्रॅमच्या पुढे. बरोबर आहे. म्हणजे जे फळ तुमचं सध्या ही साईज आपली 200 पुढे आहे आता सध्या. अच्छा, ही 200-200 आसपास आहे, बरोबर आहे. आणि विशेष म्हणजे एवढं मोठं झालं ते फळ तुमचं, तरी म्हणजे हिरवा रंग कायम आहे बघा. हिरवा रंग आहे ना, 300 पर्यंत गेलेला सुद्धा हिरवा रंग आहे. म्हणजे साईज जरी मोठी झाली तरी पण हिरवा रंग त्याचा टिकून आहे. 300 ग्रॅम पर्यंत गेलेली फळं आम्ही बघतोय. हा, त्याला सुद्धा कलर हिरवा आहे. आता जे बाहेरून आहेत हा त्यांचा काय काय जा थोडासा पिवळसर किंवा लालसर नंतर जे लागलेली होती, बरोबर ना? नंतर लागलेली किंवा बाहेर जे आहेत ऊन लागते ज्याला. हा हा, थोडा बदली झालेला. हा, आज जे सावलीत आहेत बर ते 250-300 ग्रॅम पर्यंत गेले तरी हिरवा कलर आहे. बरं, आतून लागलेली आहे पूर्ण, बरोबर ना? हे जे खोडाला फळ दिसते तुमचे ते बाहेरून पटकन दिसत नाही, बरोबर ना? खोडाला आतमध्ये फळ भरपूर आहे. ओके ओके ओके. साधारणतः हे तुमचं फळ कधी निघेल असं तुम्हाला अंदाज वाटतोय? हे डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या सुरुवातीला चालू होईल असा आमचा अंदाज आहे. तुम्ही आता पण ज्याला सॉईल चार्जर वगैरे किती वापरलेले आहे सगळं? सगळं तरी आता कसं काय परफेक्ट सांगता येत नाही, पण 1 लाखाच्या आसपास सॉईल चार्जरचं बिल झालं असलं असा माझा अंदाज आहे. सगळं डिटेल सगळं टेक्नॉलॉजी वापरली तुम्ही? हां, सॉईल चार्जरची. मस्त सॉईल चार्जरचा फक्त, बाकी अजून बाहेरून काय थोडेफार घेतले असतील
कृषी अमृत वगैरे बाकी सगळं वापरलंय का तुम्ही? तुमचं त्या हा शेड्यूल मध्ये आहे हा त्याप्रमाणे सर्व केलंय, फक्त ह्या महिन्यामध्ये हा या ना पुढे हा पाणी नसल्यामुळे आम्ही थांबले होते केलंय सगळं, हा सगळं स्टॉप केलंय. बर बर, एक महिन्यापर्यंत तुमचं जे शेड्यूल मध्ये आहे ते पूर्ण वापर केलेलं एकदम व्यवस्थित सगळं काटेकोर पाळलेलं काटेकोरपणे. म्हणजे त्या 10 दिवसांनी हे सोडायचं, 10 दिवसांनी ते सोडलेलंच आहे. बरं बरं, एकदम म्हणजे ते काळजी काटेन सगळं केलेलं आहे, बाकी सगळं क्लिअर केलेलं आहे. ओके ओके, या महिन्यामध्ये आता पाणीच नाही तर पुढं बाकीचं स्टेटमेंट करून कमी पडलं तर पुढं काय करायचं, ह्या भीतीनं आम्ही थांबले होते. थांबलो होतो.